चला सुनू, उठता ना, चला चला शाळेत जायचंय की नाही? ए आई, नको ग, आज कंटाळा आलाय मला। हे काय रोज रोज शाळेत जायचं, अभ्यास करायचा? रोज रोज शाळेत जायचं, अभ्यास करायचा, हे काय आता नवीन? म्हणजे शाळेत जायचं नाही की काय? अगं सोनू, मोठं व्हायचं असेल तर शाळेत जावंच लागतं। माझ्या लहानपणी मी शाळेत गेले, तुझे बाबा शाळेत गेले। चला चला चला, उठा उठा लवकर बाई, शाळेत जायलाच हवं। पण ह्या नको। ह्या नको? मग काल रात्री गोष्ट सांगितली तशी शाळा हवे वाटतं आमच्या सोनूला। खरंच ग आई, मला पण तशीच शाळा हवी, अगदी फुलपाखरांच्या शाळेसारखी। या सोनूबाई, झाली का शाळा? हो आई। अगं तुला माहिती का, आज शाळेत इतकी मज्जा आली, इतकी मज्जा आली। अगं हो हो हो, सगळी मज्जा सांग, पण आधी हातपाय धुवून घे, कपडे बदल आणि मग सांग ना। नाही नाही, आधीच सांगणार। आज ना मी अगं मराठीची सगळी कविता तोंडपाठ म्हणून दाखवली, म्हणून बाईंनी माझं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं। हो आणि ना, मी काढलेलं चित्र सरांना एवढं आवडलं, इतकं आवडलं ना, की त्यांनी मला रंगीत खडू भेट म्हणून दिला। आणि ना अगं 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 पुरे,
शाळेतल्या गमती जमती सगळ्या आत्ताच सांगणार आहेस? संध्याकाळी दादा आला की सांग ना तुझ्या शाळेतल्या गमती जमती आणि तुझ्या गुरुजींच्या बाईंच्या सगळ्यांच्या गमती जमती। लवकर लवकर बाहेर ये बरं जरा। काय ग आई? अगं तो चंद्र बघ ना, हं किती छान दिसतोय की नाही, आणि त्या दोन चांदण्या बघ काय छान दिसत आहेत ना त्याच्या बाजूला। ए आई अय्या खरंच की ग, या चांदण्या म्हणजे चंद्राच्या मैत्रिणी आहेत का ग? एका चंद्राला किती मैत्रिणी। सोनू काय छान कल्पना आहे ग तुझी, चांदण्या म्हणजे चंद्राच्या मैत्रिणी, वा। चांदणी सा चुक होऊन चंद्रा पाहून झुरझुरते झुरझुरते
करा होड्या करा होड्या भरा भर सोडा पाण्यात, करा होड्या करा होड्या भरा भर सोडा पाण्यात। आ आई तू ही कविता म्हणतेस आणि बघू बघू काय करतेस, काय करतेस तरी बघू। आ कागदाच्या होड्या काही नाही गं, काही नाही, हे आपलं असंच उगाच। हा आई कशी लबाड आहेस गो, परवा मी आणि माझी मैत्रिणी तू कागदाच्या होड्या करत होतो तेव्हा ओरडली होतीस आम्हाला, आणि आता स्वतःच करतेस। अगं सोनू, परवा तुला आणि नीतूला होड्या करताना पाहिलं ना, तेव्हा मला माझं लहानपण आठवलं। मी आणि तुझी सुलू मावशी अशाच लपून छपून कागदाच्या होड्या करायचो, कागद फाडायचो वहीतनं, तुझ्या आजीला न कळता, आणि मग गुपचूप होड्या करून पायरीवर बसून अलगद सोडून द्यायचो पाण्यामध्ये। हो तू आणि मावशी पण? मग मी आणि तुझी मावशी सुद्धा। परवा तुम्हाला पाहिलं होड्या करताना आणि वाटलं बघूया तर करून, आठवत आहेत का आपल्याला करायला, जमतायत का करायला होड्या? अरे तूच तर परवा मला म्हणाली होतीस की आत्ता ह्या तुम्हा मुलांची खेळणीच बदलली आहे, पण कागदाची नाव मात्र तशीच राहिली। हा कागदाची नाव सोनू। अजिबात जायचं नाही हा भिजायला, आधीच सारखं नाक सुसू करताय, आणि आता पुढच्या आठवड्यापासून परीक्षा होत आहेत सुरू, नेमकं परीक्षेत का आजारी पडायचंय आपल्याला?
काय गाय तू थोडस भिजल्यानंतर लगेच कोणी काय आजारी पडत का? कशी ग तुम्ही मोठी माणसं, सारखं हे करू नकोस ते करू नकोस, मग मी करू तरी काय? बघ कशी आहे, आता मी बोलते तर गेली स्वयंपाक घरात निघून. ए पावसा, निदान तू तरी ऐकणारे माझ, ऐकशील ना तू? कशी धावू तुझ्या मागे मी? हे दमली दमली दमली. हो ग बाई, हे दमले अगदी थकून गेले. पण माझे हे इवलसचं फुलपाखरू कुठे दमलंय अजून? अय्या, मी फुलपाखरू किती ग छान वाक्य म्हटलीस तू. मग आहेच माझं हे नाजूक गोड रंगीबेरंगी फुलपाखरू. आणि खरं फुलपाखरू कसं बागेत मस्त उडतं की नाही, तसं माझं हे फुलपाखरू सुद्धा घरात अंगणात आनंदाने बागडत असतं. आणि खऱ्या फुलपाखराला पकडणं जसं अवघड, तसं माझं हे फुलपाखरू हाती लागणं सुद्धा खूप खूप अवघड. फुलपाखरू धरूया, फुलपाखरू धरूया,
सोनू काय चाललंय हा हट्ट? काय नाही गाई, मला नकोही तोंडल्याची भाजी, मी नाही खाणार, जा। वारे वा, मी नाही खाणार म्हणे, पानात वाढलेलं सगळं संपवायलाच हवं। नको ग आई। आता जर तू भाजी खाल्ली नाहीस ना, मी खरंच यावेळी पोलीस मामांना बोलवी ना। खा गपचूप। काय ग आई, मला तर असं वाटतं ना की पोलीस मामांना ना चोर पकडण्याऐवजी माझ्यावरच लक्ष ठेवायचं काम दिलेलं दिसतंय। सारखं आपला पोलीस मामा येतील, पोलीस मामा येतील। अगं राणी, पण पोलीस मामांना आई का बोलवते? तर तू नीट वागावंस म्हणून, हो की नाही? मग खाणार ना तोंडल्याची भाजी? नको ना। मग बोलवू परत पोलीस मामांना। सोनू काय करतेस ग? मगाजपासनं पाहतीये काहीतरी शोधाशोध चालू आहे तुझी, हवाय काय तुला? काय नाही ग, माझं निबंधाचं पुस्तक हरवलंय। शोधते, कुठे बघितलंस का तू? कमाल आहे बाई तुझी, एक गोष्ट कधी जागेवर ठेवू नकोस तू, आणि आता एवढी घाईघाईनी शोधतेस, हवाय कशाला तुला ते निबंधाचं पुस्तक आता? अगं बघ ना, आमच्या बाई पण कालच बाईंनी एका विषयावर निबंध लिहायला सांगितला आणि तोही उद्याच्याच उद्या। निबंध लिहायला सांगितला आणि उद्याच्या उद्या द्यायचा आहे? बरं, विषय तरी काय? सोन सकाळ। सोन सकाळ झालं, तू आणि सकाळ ह्या विषयावर निबंध लिहिणार? सोनू कधी पाहिलेस का सकाळ कशी असते ती? सुंदर, प्रसन्न। तुम्ही सूर्यवंशी मंडळी, सूर्य उगवल्यावर उठणार। ए आई ग, किती बोलतेस ग तू, त्याच्यापेक्षा निबंधच सांगून टाक ना। नको, निबंध नाही सांगत, त्यापेक्षा तुला एक छान गाणंच ऐकवते, त्या गाण्यामधनं तुला सगळी सकाळ डोळ्यासमोर उभी राहील बघ। बरं।
जाऊया की सांग बरं कुठे जाऊया बाजारात जाऊया मस्त हिरव्या गार भाज्या घेऊया मग वाचनालयात जाऊ तुझ्यासाठी छान छान गोष्टीचं पुस्तक घेऊ मग जाऊया हलवायाच्या दुकानात तुला आवडते ना काजू बर्फी गेल्या आठवड्यात म्हणत होतीस ना मग ती घेऊ मग येताना रामाच्या देवळात जाऊ मग काय बाई तुझं मग सरळ घरी येऊ पण एक गोष्ट विसरली एक गोष्ट विसरली कुठली आता कुठे जायचं आणखीन ए आई आपल्या घराजवळचं जे तळ आहे ना त्याच्या शेजारची बाग किती छान आहे बाग अच्छा काय करणार ग बागेत जाऊन तिथे घसरगुंडी आहे खेळायला सीसो आहे झोपाळा आहे खूप मज्जा येईल तिथे माझ्या सगळ्या मैत्रिणी पण भेटतील मला मग आम्ही खूप खेळू आणि मग येताना आज आपण खाऊया ना खाऊया ना म्हणजे काय खाऊया भेळ नाही भेळ
मस्त मजेत खेळा बागे मध्ये चला, मस्त मजेत खेळा। काय 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 परत म्हण, परत म्हण तेराचा पाढा। तेरा ऐक, तेरा तेरा दुणे सव्वीस, तेरा त्रिक एकोणचाळीस, तेरा चौक बाव, तेरा पंचे पासष्ट, तेरा सख ऐंशी। अग 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 किती वेळा चुकशील हा, तरी रोज सांगतेय पाढे म्हण पाढे म्हण, ऐकू नकोस अजिबात। काय गाय किती किती पाठ करायचं, पाढे पाठ करायचे, कविता पाठ करायच्या, इतिहासातल्या सणावळ्या पाठ करायच्या, भूगोलातल्या राजधान्या पाठ करायच्या, विज्ञानातली सूत्र पाठ करायची, काय काय पाठ करायचं ग मी, कंटाळा लागदी। कंटाळा 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 सारखा प्रत्येक गोष्टीत कंटाळा कसा येतो तुला? पाढे 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 सारखे कसे ग पाढे म्हणायचे? सी कशाला हवी ही शाळा? चांगली सुट्टी हवी होती, अगदी रोज रोज शाळेला सुट्टी हवी होती, सुट्टी सुट्टी सुट्टी।
इतिहासाचे इसवी सन असावे लागतात का? सांगा बरे मुलांनो, 1857 चा उठाव कोणत्या साली झाला होता? इतिहासाचे इसवी सन असावे लागतात पाट, दिशा चुकल्या की असते काठी पाटीची गाठ। सुट्टी 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 धावी रोज शाळेला सुट्टी, सुट्टी 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 धावी रोज शाळेला सुट्टी, रोज शाळेला सुट्टी, रोज शाळेला सुट्टी। म्हणूनच वाटे हवी रोज शाळेला सुट्टी, सुट्टी 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 हवी रोज शाळेला सुट्टी, सुट्टी 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 हवी रोज शाळेला सुट्टी, रोज शाळेला सुट्टी, रोज शाळेला सुट्टी। For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/VenusKidsWorld.